सध्या राज्यातील सरकारी शाळा बंद पडण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच मतदारसंघातील काही शाळा बंद पडणार आहेत. त्याच विरोधामध्ये सध्या आम आदमी पार्टीने आवाज उठवल्याचं पाहायला मिळत आहे. काय सांगाल तुम्ही, हा प्रश्न उचलून धरलाय, काय नेमकं प्रकरण? एक आमच्याकडे एक लेटर आलेले पाशांमधून नागरिकांनी साईन करून दिले. ते त्यांच्याकडले एक दोन शाळा आहेत, त्यातल्या एक संत गोरा कुंभार हायस्कूल नावाची एक शाळा आहे. मला असं म्हणायचं की चंद्रकांत पाटील हे शिक्षण मंत्री आहेत, आपल्या महाराष्ट्राचे पालकमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या जर मतदारसंघातील शाळा जर पडत असतील किंवा बंद पडत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रातले किती वाईट परिस्थिती असू शकते. आणि हे जे सरकार चालवतात, तर हे सरकार फक्त मी नेहमी म्हणतो की ह्यांनी फक्त 145 आमदार कसे टिकवायचे, 288 पैकी बहुमत कसं आणायचं, मग आमदार कसे पण विकत घेणं असेल, फोडाफोडी करणं असेल, ED CBI च्या धमक्या असतील, त्यांनी टिकवून सरकार चालवायचं यांच्यावरच लक्ष आहे. पण मूळ मुद्दे जे जनतेचे, जे शिक्षण असेल, आरोग्य असेल, याच्याकडे ह्यांचं साफ दुर्लक्ष आहे. आणि वरून ह्याच्यावर यांचे जे कार्य आहेत, म्हणजे पुण्यातलं बघत असाल तर बागेश्वर धामसारखा महाराज आणायचा, बंधुगिरीचे प्रयोग राबवायचे पुण्यामध्ये, आणि नाटकाचे प्रयोग राबवायचे. शिक्षण मंत्री आणि करणार यांचे वेगळेच कामं, वेगळेच सांस्कृतिक एकत्र त्यांनी मंडळ घ्यावं, मला असं म्हणणं आहे की ते शिक्षण मंडळात कशाला जातात असे हे करणार. तर आम्ही पूर्ण ह्याचा विरोध करतो. ह्या शाळा बंद नाही पडण्यासाठी आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरणार आहे. याच्या विरोधात आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये जे सरकारी शाळा आहेत, ते सरकारी शाळाची जी जडणघडण केली तिथली, इंटरनॅशनल मॉडेल बनलेले आहेत की विदेशातले परराष्ट्र मंत्री येतात, कितीतरी प्रतिनिधी येतात, शाळा बघून जातात, मोलकने बघतात, आणि आम आदमी पार्टीला डोक्यावर घेतलेले इंटरनॅशनली. आणि आपल्याकडं इथं काय म्हणता येईल की यांना महाराष्ट्रातून त्यांना नुसतं कॉपी पेस्टसुद्धा करता येत नाही. म्हणजे इतके निष्क्रिय महाराष्ट्राला लाभलेला राजकारणी मला असं वाटतं पाठीमागच्या 70 वर्षाच्या काळात एवढं कधीच बघितलं नव्हतं की एवढं दुर्लक्षित आहे शिक्षण क्षेत्र. तर ही शाळा बंद न पडावं ह्यासाठी आम आदमी पार्टी वेळोवेळी आंदोलन करेल, पाठपुरावा करेल, आणि ही शाळा, हे जे हजारिक विद्यार्थ्यांचं जे नुकसान होणार आहे याच्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि शाळा चालूच राहतील याच्यावर आम्ही काम करू. शाळा बंद पडणार आहेत असं तुम्ही सांगताय, दावा करताय, मात्र नेमकं कारण काही सांगितलंय का यामागं? त्यांचं कारण बघा, शाळा बंद करण्याचं म्हणजे ह्यांचे काय, प्रायव्हेट सगळ्यांच्या शाळा असतात, म्हणजे प्रायव्हेट शाळा सगळ्या पॉलिटिशियनच्या आहेत. प्रायव्हेट शाळा जाणून बुजून पटसंख्या कमी दाखवायची, विद्यार्थी कमी दाखवायची, पण इन्व्हेस्ट तिथं नाही करायचं जिथं गरजेचं आहे, जिथं मोफत देऊ शकतोय. म्हणजे आपल्याकडे कितीतरी असा वर्ग आहे की जो झोपडपट्टीमध्ये राहतो किंवा देऊ नाही शकत, आणि त्या मानानं टॅक्स पेअरसुद्धा खूप आहे की त्यांनाही वाटतं की स्वच्छात चांगलं शिक्षण मिळावं, पण फक्त शिक्षणाचं बाजारीकरण करण्यासाठीच शाळा विकल्या जातात किंवा शाळा बंद पाडल्या जातात, सरकारी शाळा. त्याच्यामागं दुसरं काहीच कारण असू शकत नाहीत. लोकांना जर क्वालिटी दिलं तर ते चालतीलच ना शाळा, कोण जायला तिथं नाहीच देणार नाही. पण ते न मिळावं ह्यासाठी सगळे प्रयत्न असतात, म्हणजे शिक्षकाच्या नियुक्ती नाहीत करायच्या, शिक्षक कमी ठेवायचे, मग पटसंख्या कमीच होणार ना. तुमचं जर नियोजनच नसेल, म्हणजे तिथं स्वच्छताच नसेल टॉयलेटमध्ये, मग पालक म्हणणार कशाला विद्यार्थी टाकायचे अशा ठिकाणी. तर त्याच्यासाठी काम नाहीत करत पालिकेतला. तर मी असा ठराव ऐकला आहे की पालिकेनं पूर्ण शाळा प्रायव्हेटायझेशन करण्याचं ठरलं होतं, सगळ्या शाळा प्रायव्हेट संस्थेला द्यायचं त्यांनी ठरलं होतं. मला वाटतं की इतक्या पातळीवर किंवा इतक्या लो लेवलवर हे पॉलिटिशियन जातील स्वतःच्या व्यवसायासाठी, स्वतःच्या शाळासाठी, कमर्शियलसाठी, हे महाराष्ट्रातल्या लोकांनी तर कधी विचार नसेल केला ह्याचा. हे मला असं की पूर्ण फसवणूक केलेली भारतीय जनतेची, महाराष्ट्रातील लोकांची, की आहे ते सुद्धा बंद पाडायचं, ह्याचा निषेध करतो मी. आम आदमी पार्टी म्हणून या सगळ्यावरती तुम्ही आता इथून पुढच्या भूमिका काय असणार आहे, तुमचे आंदोलन उभं करणार आहात किंवा काय भूमिका आहे? आत्ताचा जो प्रकार आहे शाळा बंद पाडण्याचा, हा निंदनीय आहे. स्वतः पालकमंत्री असताना त्यांनी हे कामं करायला हवी होती की बाबा जनसंख्या का कमी येते त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं होतं, बजेट वाढवणं गरजेचं होतं, ते न करता तुम्ही शाळा बंद पाडताय, हा प्रकार एकदम निंदनीय. आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू, रस्त्यावर उतरू. तर आम आदमी पार्टीतर्फे आता या ज्या दोन शाळा बंद होणार आहेत त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला जातोय आणि येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुद्धा उभं केलं जाईल असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात येतंय. त्यामुळे या शाळा आता बंद होणार का आणि यामुळे नेमकं किती विद्यार्थ्यांचं नुकसान होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पुण्याहून समृद्धी जाधव, पोलीसनामा न्यूज.